निसर्ग चक्रीवादळ आणि दापोली मंडणगड या तालुक्यातील गावांमध्ये भयंकर हाहाकार ओढवलेला आहे। आज बागाच्या बागा नष्ट झालेले आहेत। नारळ सुपारी आंबा हे तर काहीच राहिलेलं नाही। आज शेतकरी इतका हवालदिल झाला आहे की तो परत उभारी कशी घ्यायची हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर उभा राहिला आहे। अजूनपर्यंत शासनाकडून म्हणावी तशी काहीच मदत या भागातील शेतकऱ्याला आलेली नाही। आज माळ लावायचा म्हटलं तरी 20 वर्ष जाणार आणि शासन हेक्टरी 50,000 रुपये देणार आहे असं ऐकायला मिळत आहे। पण आज कोकणातील जमिनीच मुळात हेक्टरमध्ये नसतात, त्या गुंठ्यामध्ये असतात। मग त्यांना कितीसे पैसे मिळणार हा मोठा एक सवाल उपस्थित होत आहे। आज ही पडलेली घाण काढायलासुद्धा शेतकऱ्याजवळ पैसा नाही। आज आमच्याच बागेतील घाण काढायची म्हटले तरी 1,00,000 रुपये लागणार आहेत उचलायला घाण सगळी। म्हणजे शेतकऱ्यांनी करायचं काय? निसर्गाने हिरावून घेतलेला घास हा शेतकरी कसा पुरा करणार? आणि पुढे 20 वर्ष म्हणजे 25 वर्ष शेतकरी मागे गेलेला आहे। आता हे झाडं मोठी होईल, परत त्यांचं उत्पन्न सुरू होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा एक मोठा प्रश्न शेतकऱ्याकडे उभा राहिलेला आहे। तरी शासनाने जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला कशी करता येईल आणि बिनव्याजी कर्ज कसं शेतकऱ्याला देता येईल जास्त मुदतीच्या ह्यानी, तर ते शेतकऱ्याला फारच जवळचं होईल असं वाटतं आहे। तरी शासनाने याच्यात मदत करावी अशी आमची प्रामाणिक मागणी आहे।